तेवढं अंतर आहे का हे? मग हे बोगस काम करून तुम्ही, हॅलो, बोगस काम करून तुम्ही लोकांचे पैसे लाटताय गव्हर्नमेंटचे. आज या ठिकाणी दोडामार्ग शहरातील मध्यवर्ती भागामध्ये बाजारपेठेमध्ये मोरीचे पाईप घालण्यासाठी खुदाई करण्यात आली असता या ठिकाणी गॅस पाईपलाईनचं जे काम सुरू होतं ते गॅस पाईपलाईन आम्हाला फक्त रस्त्याच्या आत 6 इंचावर गॅस पाईपलाईन घातलेली आढळलेली आहे. या ठिकाणी MGNL जे गॅस पाईपलाईनचं काम सुरू आहे ते अत्यंत बोगस काम हे ठेकेदार करत आहेत आणि आपल्या शहरातील लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. भविष्यात ह्या गॅस पाईपलाईनमधून गॅस जाणार आहे आणि तो एवढ्या कमी खोलीवर गॅस पाईपलाईन असल्यामुळे कधीही लिकेज होऊ शकतो. सदरची बाब आम्ही दोडामार्ग तहसीलदार खानविलकर साहेब यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. बांधकामचे कार्यकारी अभियंता जाधव मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि MGNL अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, एकाही अधिकाऱ्याला फोन लागत नाही आहे. आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केलेली आहे, जोपर्यंत ह्या कामाची पूर्ण कामाची झालेल्या शहरात जेवढं दोडामार्ग शहरात जेवढं काम काय झालेलं आहे त्या पूर्ण कामाची जोपर्यंत चौकशी होत नाही, शहानिशा होत नाही, तोपर्यंत दोडामार्ग तालुक्यात जे काही MGNL काम चालू आहे ते पूर्णतः बंद ठेवण्यात यावं.